कौशल्य रोजगार उद्योजक और नवीनतम विभाग महाराष्ट्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपुर की ओर से शहर के सुरेश भट्ट सभागृह में छत्रपति शाहू महाराज युवा शक्ति करियर शिविर का आयोजन किया गया था। आयोजित इस कार्यक्रम में प्रमुख रूप से वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधायक अभिजीत वंजारी, विधायक मोहन मते, जिलाधिकारी विपिन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन भी उपस्थित हुए थे। युवा शक्ति करियर शिविर के निमित्ता प्रमुख उपस्थित डॉक्टर मनोज डायगवानी जी, सहसंचालक पत्र शिक्षण, माननीय श्री पुरुषोत्तम देवतळे जी, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय नागपूर, अपने इतने मार्गदर्शन करना या खऱ्या अर्थाने मी अभिजित भाऊ शिराले त्याच्यामुळे या कार्यक्रमाला प्रमुखानं आपलं लाभलेलं आहे। आपल्या विधान परिषदेचे आमदार सन्मान्य अभिजितजी वंजारी, सन्मान्य गिरीशजी देशमुख आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे असे डॉक्टर सुरेंद्रजी गोळे, श्री हरीशजी राठी, डॉक्टर योगेश्वर राऊत, श्री राजभूषण श्रीवास, श्री अभयजी देशमुख आणि श्री सुकेशनी तेलगुटे यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लागणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सर्व 10वी 12वीचे विद्यार्थी आहात आणि आपलं करिअर घडवत असताना ITI च्या माध्यमातून जेव्हा आपण प्रशिक्षण घेतो आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण कुठल्या कंपन्यात जॉईन होतो किंवा वाट बघत असतो। आधी मला असं वाटतं की ITI केलेले इलेक्ट्रिशियन ज्यांच्या हाताला काम नाही अशा प्रकारची त्याची परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं करिअर गायडन्सच्या माध्यमातून हे जे मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपल्यासाठी ज्या काही सुखसुविधा ह्या आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे, कुणाला लोन पाहिजे असेल, कुणाला अजून काही पाहिजे असेल, ते निश्चितच या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल। खऱ्या अर्थानं 150 कोटीचा आपला देश आहे आणि ज्या पद्धतीनं नागपुरात कंपन्या यायला पाहिजे होत्या न्यांच्या माध्यमातून त्या न आल्यामुळं अनेक सारे प्रॉब्लेम या शहरात आहेत। आज आपण बघतो ग्रामीणचे विद्यार्थी आणि शहराचे विद्यार्थी ह्या ITI जेव्हा ॲडमिशन घेतात त्यावेळेस ती परिस्थिती, मी सुद्धा ITI केलेलं आहे त्याच्यामुळे मला जाणीव आहे, ग्रामीणचे जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या ITI प्रशिक्षण घ्यायला यायचे आणि त्यावेळेस ITI आज सुविधा पुष्कळ आहे, त्यावेळेस तेवढ्या सुविधा नव्हत्या, तर जे ग्रामीणचे विद्यार्थी आहेत ते यायचे कुठेतरी नातेवाईकांकडे थांबायचे आणि सायकलने ते ITI यायचे अशा प्रकार तिथे वस्ती वसतिगृह झालेलं आहे। त्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर या शिबिराच्या कार्यक्रमामध्ये आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन आपल्यासमोर झालं असे दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार सन्मान्य मोहनभाऊ मते साहेब, या ठिकाणी विशेष करून उपस्थित आमचे ज्येष्ठ स्नेही आदरणीय गिरीशभाऊ देशमुख साहेब, या ठिकाणी ज्यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यातून आलेले सर्व विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला विषय आणि पहिल्यांदा आपल्या या विभागाच्या वतीनं अशा पद्धतीचा रोजगार मिळावा आणि करिअर शिबिर आपण आयोजित केलं त्याबद्दल मी मंगलप्रसाद लोढा यांचे अभिनंदन करतो। कारण शासनाच्या वतीनं कदाचित हा पहिलाच प्रयोग आहे की अशा पद्धतीनं राज्यातल्या 288 विधानसभेमध्ये ITI पास झालेले किंवा इतरही शिक्षण घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांकरता करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचं काम आपण केलेलं आहे। या ठिकाणी करिअर मार्गदर्शन हा अत्यंत मोठा विषय आहे आणि याची काळानुसार गरजसुद्धा आहे। अनेक विद्यार्थी, ग्रामीण भागातले विद्यार्थी, त्यांना त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड नसताना किंवा पैशाची सोय नसताना त्यांना नेमकं कमीत कमी पैशामध्ये कुठलं शिक्षण घ्यावं, कशामध्ये आपलं करिअर करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या सर्वांनी आज या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलेला आहे। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।